इकडे भारतीय जनता पक्षामध्ये कुणीही नाराज नाही. महाराष्ट्रात भविष्यात चांगलं काम करण्यासाठी आज एकत्र जमल्याची भावना प्रकाश मेहतांनीही बोलून दाखवली. प्रकाश मेहता काय म्हणतात, तर भाजपमध्ये कुणीही नाराज नाहीये, पक्षनेतृत्वावर कुठलीही नाराजी नाहीये, राज्यात ताकदीनं काम करण्यासाठी एकत्र आहोत. तर त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी. भाजपचे नेते प्रकाश मेहता आलेले आहेत पंकजा मुंडे यांच्या घरी. सर, ताई नाराज आहेत, तुम्ही पण नाराज आहेत, अशी चर्चा आहे, काय सांगाल चित्र? आज जयंतीचा कार्यक्रम आहे, नाराज नाहीच आम्ही. आम्ही पुढचं काम करण्यासाठी जयंतीच्या निमित्ताने प्रतिवर्षी येतो तसं आज आलोय. त्यामुळे आज आम्ही संकल्प श्रद्धाचे सुमन श्रद्धांजली वाहताना परत मुंडे साहेबांसारखं महाराष्ट्रात एक भरारीने काम करायचं असं संकल्प करण्यासाठी एकत्र आलोय. सध्याच्या नेतृत्वावर नाराजी काहीच नाही? नाही ना, अजिबात नाही. नेतृत्वावर नाराजी कसं, आम्हीच नेते आहोत, आणि कोण नेते आहेत? बरं, आज नाराजांची फौज इथे जमा होते असं म्हटलं जाते नाराज नेत्यांची, काही याबाबत? नाही नाही, हे सगळं चुकीचं आहे. कुणी नाराजांची फौज बीज नाहीये. आम्ही सगळेच भारतीय जनता पक्षाला जन्मापासून वाढवणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे नाराज बिराज होणार नाही. आम्ही तिथं राहून बरोबर काही चुकलं माकलं असेल तर ते बरोबर करू. आम्ही थोडं बहुत चुकलं आहे म्हणजे काहीतरी चुकलं माकलं असेल तर आपण बघतोय, जर काही चुकलं माकलं असेल तर ते बरोबर करू, मात्र नाराज कोणी नाही असं त्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह विशाल करोळे, झी 24 तास, परळी.